बंगळुरू मध्ये एका शेतकऱ्यानं धोतर परिधान केल्यानं त्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आलाय. जीटी वर्ल्ड मॉलमधील ही घटना, या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. सरकारनं कर्नाटक सरकारनं मॉलचा मालक आणि सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच आठवडाभर मॉल बंद ठेवण्याचे निर्देश यावेळी दिलेले आहेत. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच बंगळुरूमध्ये एका शेतकऱ्यानं धोतर परिधान केल्यानं त्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. जीटी वर्ल्ड मॉलमधील ही घटना, या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर कर्नाटक सरकारनं मॉलचा मालक आणि सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच आठवडाभर मॉल बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत.